नमस्कार, मी योगिता। एनबीसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। नववर्षाच्या स्वागताकरिता शहरवासी तयार, मात्र मद्यधुंद वाहन चालकांवर पोलिसांची करडी दृष्टी। नियमबाह्य कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत होणार कठोर कारवाई। आणि मावाच्या वर्षाच्या शेवटी विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीची महत्वपूर्ण बैठक। वेगळ्या विदर्भाची लढाई आणि लोकसभा निवडणूक अनुषंगाने पक्ष समर्थनावर चर्चा। आणि आता वृत्त सविस्तर। 31 रात्री मद्यप्राशन करून धूम स्टाईल बाईक चालविणाऱ्यांवर पोलीस विभागाची करडी नजर असणार आहे। या रात्रीला होणाऱ्या अप्रिय घटना टाळण्यासाठी आणि दारुड्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागाचा मंगळवारी रात्री कडा पहारा असणार आहे। मुख्य म्हणजे नियमबाह्य पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। मावळ्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत हे सौजन्य राखत करावे अशी शासनाची आणि पोलीस प्रशासनाची अपेक्षा असते। पण 31 साजरा करण्याच्या नादात अनेक युवागण वाहतूक नियमांची आणि सौजन्य शीततेची अवहेलनाच करताना आढळून येते। 31 डिसेंबरच्या सायंकाळपासूनच मद्यप्राशन करून सैरावैरा बाईक चालविणे, रस्त्यांना जाताना वेडेवाकडे ओरडणे, भर रस्त्यावर जीव घेणे, स्टंटबाजी करणे आणि त्याही पेक्षा लाजीरवाणं म्हणजे युवतींची आणि महिलांची छेड काढणे, असे प्रकार 31 डिसेंबरच्या रात्रीला दरवर्षी घडतात। यावर्षी मात्र पोलीस आयुक्तांनी 31 रात्री सार्वजनिक स्थळी दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना आणि वाहतूक नियमांची कत्तल करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे निश्चित केले आहे। अशा अतिउत्साही तरुणांच्या गाडीच्या वेगाला आवर घालण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे। तसेच ब्रेथ अनालायझर आणि स्पीड गन या आधुनिक सामुग्रीद्वारे वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे। अपघात टाळण्यासाठी निर्धारित वेग सीमेतच गाडी चालविण्याचे आवाहन पोलीस करतात। तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान चालवून पोलीस तळीरामांवर कारवाई करतात। ही स्थिती 31 डिसेंबरच्या रात्रीही आढळून आली। एनबीसीएन प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी या दिवसाला सुरक्षितरित्या वाहन चालविण्याचे आवाहन करून बंदोबस्ताची माहिती दिली। गणेशपेठ पोलीस स्टेशन एरिया में ऐसा कुछ ज्यादा बंदोबस्त नहीं है, लेकिन फिर भी जो जो प्रेशर पॉइंट है, जैसे एम्प्रेस स्मॉल सिटी, उसके बाद में कॉटन मार्केट चौक और सीए रोड मेवा हॉस्पिटल के सामने और अग्रसेन चौक और बाकी छोटे मोटे चौक तो होते हैं और जहाँ जहाँ दारू की दुकानें हैं, बियर बार है, वहाँ वहाँ हमने बंदोबस्त लगा दिया। सर, अगर रात को मतलब कोई ड्रिंक करके मिलता है या कुछ रोड पर तामझाम करता है तो उसके लिए आप क्या कार्रवाई करेंगे? बिल्कुल, हर जगह हमने फिक्स पॉइंट लगा दिए हैं और अगर दारू चलाते हुए अगर कोई मिलते हैं तो ट्रैफिक वाले भी हमारे साथ में हैं, तो जो हम उनको चेक करके अगर वो पीके गाड़ी वाहन चला रहे, व्हीकल चला रहे, तो उनके ऊपर वो कार्रवाई हम करने वाले हैं। सर, जो नागपुर के जो नगरवासी जो वासी है तो उनके लिए आप क्या मैसेज छोड़ेंगे? गेल्या 31 डिसेंबरला पोलिसांनी सुमारे 223 तळीरामांवर कठोर कारवाई केली होती। यावर्षी सुद्धा मद्य पिऊन मनमर्जीप्रमाणे गाडी चालविणारा अथवा अशोभनीय कृत्य केल्यास त्यांना पोलीस कारवाईत सामोरे जावे लागणार आहे। तर मग नियमांच्या चाकोरीत राहूनच नववर्षाचे स्वागत केलेले योग्य। कॅमेरामॅन इरफान खानसह अमोल ठाकरे, एनबीसी न्यूज, नागपूर। महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे याकरिता शहर मनपाने उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला आहे। या अंतर्गत मनपाद्वारे कस्तुरचंद मैदानावर दिशा महिला उद्योजिका मेळावा भरविण्यात आला आहे। यामार्फत बचत गटांद्वारे निर्मित विविध खाद्यपदार्थ आणि कलाकुसरींच्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत। महिला बचत गट ही संकल्पना आज अनेक वस्त्यांमध्ये विकसित रूप प्राप्त करीत आहे, ज्याद्वारे महिलांमार्फत पैशांचे एकत्रीकरण करून लघु उद्योग अथवा कुटीर उद्योग स्थापले जातात। याद्वारे निर्माण झालेल्या वस्तूंची विक्री करून महिलांची आर्थिक गरज तर भागतेच, सोबतच समाजात एकीची भावनाही उदयास येते। महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने बचत गट स्थापने आणि चालविणे ही तर सध्या काळाची गरज बनत चालली आहे। अलीकडे नागपूर मनपा प्रशासनानेही अशाच बचत गटांना मोठा मंच मिळवून देण्याचे आपले उद्देश पुढे ठेवले आणि ते साकार सुद्धा करून दाखविले। मनपाच्या मदतीने शहरातील कस्तुरचंद पार्कवर भरविण्यात आलेला दिशा हा याची साक्ष देत आहे। शहरातील महिला बचत गटातर्फे अनेक वस्तू निर्माण केल्या जातात, परंतु त्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे हे गरजेचे असते। दीक्षाम या उद्योजिका मेळाव्यामार्फत या बचत गटांना आपले कर्तव्य सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे।
या मेळाव्यात बचत गटाद्वारे अनेक कलाकुसरींच्या आणि शोभवंत वस्तूंची दुकाने थाटल्या गेली आहेत, तर दुसरीकडे इथे हँडलूम निर्मित कपडेही विक्रीस ठेवण्यात आलेली आहेत। खाद्यप्रेमींसाठी लागलेली विविध खाद्यान्नांची दुकाने येथे अनेकांना आपल्याकडे खुणावत आहे। गेल्या 28 डिसेंबर पासून सुरू असलेला हा मेळावा आगामी 4 जानेवारी पर्यंत चालणार आहे। सद्यस्थितीत या मेळाव्याला मिळता जुळता प्रतिसाद खरेदीवर देत असल्याचे मत एका दुकानदाराने व्यक्त केले। जसे आता दिवस चाललेले आहेत त्यामुळे थोडं थोडी आता लोकांना माहिती झालेली आहे पेपरच्या माध्यमातून, तुमच्या टी व्ही चॅनल आता लोकांची गर्दी वाढते। बरं, आपण जे हे साहित्य ठेवलेलं आहे तर आपला आपण साहित्याविषयी काही माहिती द्याल, म्हणजे कसं? हे सगळं जे आहे माझ्याकडे ऑलमोस्ट जे आहे कॉटनच्या आणि वाराणसीच्या साड्या, त्या पण म्हणजे अशा कारखान्यात तयार, म्हणजे कसं आहे या स्वतः हाताने विणलेल्या साड्या, हँडलूम जे म्हणतो आपण त्यातल्या त्या कॉटन प्रेस आहे। तसं जी बनारसी जे तुम्ही पाहत होता ही वाराणसी जी लिहिली झाली ती म्हणजे मशीनवर तयार नव्हता, त्यांनी हाताने तयार केलेली आहे वाराणसी। बरं, मनपाने जी ही प्रदर्शनी भरवलेली आहे तर म्हणजे मनपाविषयी काय हा जो उपक्रम? मनपाविषयी तर मी त्यांना आभार मानतो, कारण त्यामुळे आमचं कसं सर्वसामान्य ज्या लोकांना जिथे स्टॉल फी 3-4 हजार रुपये ते देऊ शकत, त्यांनी अगदी मानधन तत्वावर जे आम्हाला इथे या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल मी मनपाचे आभार मानतो। फक्त मला थोडी मनपाला एक तक्रार अशी आहे की इथे जी सिक्युरिटी आहे ती थोडी व्यवस्थित नाही, त्यामुळे तसं रिक्स वाटते कधी कधी सामान ठेवून रात्रीला जाताना। बाकी त्याबाबत काही फक्त सिक्युरिटी थोडी थोडी व्यवस्थित जर त्यांनी केली तर आम्ही इथले सगळे आनंद घेऊ, म्हणजे सगळ्यांना हे परवडण्यासारखं आणि सगळ्यांना जमेल असतच, म्हणजे खऱ्या अर्थाने। अशा मेळाव्यातून महिला बचत गटांना प्रोत्साहन तर लाभतेच, सोबतच यापेक्षाही आणखी मोठी ध्येय गाठण्यासाठी त्यांना नवी भरारी मिळते। आगामी काळात असे मेळावे सतत होत राहिल्यास बचत गटांना त्यांचा आणखी लाभ होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे। कॅमेरामन इरफान खानसह अमोल ठाकरे, बीसी न्यूज, नागपूर। धनगर आणि धनगड अशी शासन दप्तरी गपलत झाल्यामुळे धनगर समाजातील नागरिक अनेक शासकीय योजनांपासून सातत्याने वंचित राहत आहेत। काही राजकीय पुढारी आपली पोळी शेकण्याच्या उद्देशाने ही समस्या सोडवू इच्छित नाही असा आरोप धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते। ही समस्या मार्गी लावण्यासाठी हजारो धनगर बांधव 19 डिसेंबरला विधानमंडळावर धडकले होते। मंगळवारी विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटी समितीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे। या निमित्ताने रविभवन येथे समिती कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली। यावेळी उपस्थित समिती पदाधिकाऱ्यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली, सोबतच 2014 लोकसभा निवडणुकीवरही यावेळी चर्चा करण्यात आली। विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीच्या स्थापनेला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झाले। वेगळ्या विदर्भाची आर्तहाक शासनाच्या कानी पडावी यासाठी अनेक विदर्भवादी आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत। विदर्भाच्या या लढ्यात विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीची भूमिका गेल्या वर्षात लक्ष वेधून घेणारी ठरली। मंगळवारी वर्षाअखेर या कमिटीची बैठक रविभवन येथे घेण्यात आली, ज्यामध्ये वेगळ्या विदर्भ लढ्याची आजपर्यंतची वाटचाल आणि पुढील रणनीती ठरविण्यात आली। विदर्भाबाबतच्या अनेक गंभीर मुद्द्यांना या बैठकीत उजाळा देण्यात आला। 2014 लोकसभा निवडणूक तशी तर तोंडावर येऊन ठेपली आहे, या दृष्टीने कुठल्या पक्षाला समर्थन द्यायचे यावरही बैठकीत विचार करण्यात आला। या दरम्यान कमिटीची केंद्रीय महासचिव अहमद कादर यांनी NBCN प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली। आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता कुठल्या पक्षाला समर्थन द्यावे याबाबत कमिटीने सर्व मताने निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। खासतौर पर एक काम काफी दिनों से बाकी रह गया था, विदर्भ जॉइंट एक्शन कमेटी का एक प्रमुख किसी को नियुक्त करना, तो आज हम लोगों ने तय किया है कि DGP चक्रवर्ती साहब, कि जो भी चीज़ें संगठन में अलग अलग पार्टी अलग अलग संगठन के लोग हैं, तो किसी एक पार्टी या संगठन से करे तो दूसरे पार्टी को प्रॉब्लम ना हो करके, तो वो नॉन किसी पॉलिटिकल पार्टी से या संगठन से, तो ऐसे एक शख्स है हमारे पास में तो DGP चक्रवर्ती साहब, तो इनको अध्यक्ष पद पर नियुक्त किया आज नए वर्ष में। अच्छा अच्छा, और आपकी आगे की योजना क्या है? आप विदर्भ के नाम पर चुनाव, अभी चुनाव आ रहा है। विदर्भाच्या लढ्यात नवीन प्राण ओतणारी विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीला 31 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले। आतापर्यंतचा या समितीचा प्रवास कष्टदायक राहिला असला तरी वेगळ्या विदर्भावर कमिटी ठाम आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। येत्या 10 ते 12 जानेवारी दरम्यान 4th भारतीय विद्यार्थी संसदेचे आयोजन करण्यात आले आहे। मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यार्थी संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय तसेच काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मार्गदर्शनाखाली ही संसद भरविण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत आयोजकांनी दिली।
ब्रह्मलीन संत अच्युत महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील स्नेह संवर्धक मंडळ आणि श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळातर्फे जयप्रकाश नगरातील श्रीराम हनुमान मंदिर प्रांगणात श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा सप्ताह 1 जानेवारीपासून 7 जानेवारीपर्यंत चालणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमवारी आयोजित पत्र परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. अध्यात्माबरोबर लोकांसाठी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची निर्मिती केली अमरावतीला आणि या हार्ट हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत जवळपास 1500 ते 1500 ऑपरेशन झाले आहे हार्टचे आणि हे साधारणतः हे ऑपरेशन सगळे राजीव गांधी निराधार योजनेतून झालेले आहे. म्हणजे जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांचे ऑपरेशन जवळपास फ्री झालेले आहे या हॉस्पिटलमध्ये आणि ह्याचा जो रेट आहे सक्सेस रेट तो बाकी कुठल्याही हॉस्पिटलपेक्षा जास्त आहे. मॉर्टॅलिटी रेट फार कमी आहे या हॉस्पिटलचा. सोमवारी संध्याकाळी चित्रपट अभिनेता फारुख शेख यांचे अंधेरी 4 बंगल्याजवळील कब्रिस्तानात सर्व अंतिम संस्कारासह सुपूर्द खाक करण्यात आला. 65 वर्षीय सेने अभिनेता फारुख शेख यांचे लागलीच दुबईमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले होते. सोमवारी त्यांचे शव मुंबईत आणण्यात आले. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि सहकारी उपस्थित होते. 31 डिसेंबर पर्यंतच्या आकड्याप्रमाणे वर्ष 2013 मध्ये धूम 3 सर्वोपरी राहिले. धूम 3 ने चेन्नई एक्सप्रेस आणि क्रेश 3 या दोन्ही चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36 करोड रुपये कमावून विक्रम रचला होता आणि आता चित्रपट प्रदर्शनाच्या 21 दिवसानंतर धूम 3 ने 235 करोड रुपये कमावले आहे. चित्रपटाच्या रिलीज आधीच 200 करोड रुपये कमावण्याचे चित्रपट विश्लेषकांचे मत होते जो आता सिद्ध झाले आहे. या चित्रपटांच्या विक्रमाचे श्रेय आमिर खान आणि यांच्या गाण्याला दिला जात आहे. जाण्याअगोदर आढावा घेऊया अच्छा काही ठळक घडामोडींचा. नववर्षाच्या स्वागताकरिता शहरवासी तयार, मात्र मद्यधुंद वाहन चालकांवर पोलिसांची करडी दृष्टी. नियमबाह्य कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत होणार कठोर कारवाई. आणि मावळत्या वर्षाच्या शेवटी विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीची महत्वपूर्ण बैठक. वेगळ्या विदर्भाची लढाई आणि लोकसभा निवडणूक अनुषंगाने पक्ष समर्थनावर चर्चा. NBCN च्या सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चालू घडामोडींसाठी लॉग इन करा आमच्या वेबसाईटवर www.nbcn.in वर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया एका नवीन बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार.